पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला काल जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. किशोर श्रीराम शेंडे राहणार भिवापूर तालुका तिरोडा असे आरोपीचे नाव आहे. माझं नाव भारती रमेश चचाने आहे. जे आरती किशोर शेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेसराम आमच्या घरासमोर राहत होते. ती आपल्या माहेरी आली होती. तिला खूप तिच्या घरचे जे नवरं होतं त्यांना खूप त्रास करत होते. तर त्यामुळे ते 2 महिन्याच्या पासून आमच्याकडे सुरोडला राहत होती. त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले. रात्री 12 वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरम पावले. आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले. काही दिवसांनी 1 दिवसाच्या नंतर तो मुलगा मरम पावला ना, 8 दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली. पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता. आता 14 महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाला आहे. पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहिला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे. आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शेंडे याला 302 अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती, यामध्ये या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते. कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री आणि तिसऱ्या व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरालिटिक होते. त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती. म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे. किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती. तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं. सूर्यटोला नावाची जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMSLचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं.